नमस्कार, हवामान अंदाज। राज्यात 4 ते 5 दिवसात राज्यात मान्सून सक्रिय होणार। नैऋत्य मान्सून येत्या 4 ते 5 दिवसात राज्यात सक्रिय होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। येत्या 2 दिवसात भारताच्या दक्षिण पश्चिम भागात मान्सून अधिक वेगाने प्रवेश करण्याचे संकेत येत आहेत। गेल्या 24 तासामध्ये उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि राजस्थानात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। मान्सूनसाठी आता पोषक वातावरण तयार झाले आहे, त्यामुळे कर्नाटक, तामिळनाडू, पोंडिचेरी, करिकल यासारख्या पट्ट्यात मान्सूनचा वेग वाढण्याचा हवामान विभागाने वर्तवला आहे। प्रादेशिक हवामान विभागाने मान्सून हा केरळ 1 जूनला दाखल होईल असा अंदाज मांडला होता, तर मुंबईत 11 जूनला मान्सून दाखल होईल असे संकेत दिले होते। महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू आणि कर्नाटक या ठिकाणी पाऊस, वादळी वारी वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। हे प्रमाण कमी अधिक असेल असेही हवामान खात्याने स्पष्ट केले होते। येत्या 4 ते 5 दिवसात मात्र गुजरात आणि महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडू या भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे, तर केरळ, कोकण, कर्नाटक आणि गोवा या ठिकाणी 24 तासात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। येत्या 2 दिवसात उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि दक्षिण राजस्थान यासारख्या भागात कमी अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर राज्यात 4 ते 5 दिवसात मान्सून सक्रिय होणार। अत्यंत मोठी बातमी, नैऋत्य मौसम येत्या 4 ते 5 दिवसात राज्यात सक्रिय होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। येत्या 2 दिवसात भारताच्या दक्षिण भागात मान्सून अधिक वेगाने प्रवेश करण्याचे संकेत आहे। तर मित्रांनो, अत्यंत मोठी बातमी आहे, 4 ते 5 दिवसात आपल्या राज्यात मान्सून सक्रिय होणार आहे, तर ह्यावेळेची सर्वात मोठी बातमी। व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।